going to learn dictionary skill. Dictionary skill म्हणजे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य. So, what is dictionary? This is the dictionary. This is the dictionary. हे काय? शब्दकोश. Dictionary is also known as a word book. And dictionary contains words of one or many languages. Dictionary म्हणजे शब्दकोश. आणि शब्दकोशामध्ये एका किंवा अनेक भाषेत शब्दाचे अर्थ दिलेले असतात. In dictionary, words are arranged alphabetically. Dictionary मध्ये शब्द हे वर्णानुक्रमे मांडलेले असतात. आता वर्णानुक्रमे म्हणजे A पासून Z पर्यंत. A B सीरीजचा जो क्रम आहे A पासून Z पर्यंत, या क्रमाने डिक्शनरी मध्ये सर्व शब्द मांडणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला डिक्शनरी जर पाहायचे कौशल्य अवगत करायचे असेल तर आपल्याला ए पासून झेड पर्यंत वर्णानुक्रमे एबीसीडी आली पाहिजे. इन डिक्शनरी वर्ड्स आर अरेंज इन फोर टाइप्स. डिक्शनरी मध्ये शब्दांची मांडणी चार प्रकार केलेली असते. म्हणजे डिक्शनरी मध्ये सगळ्यात आधी काय असतो? हेड वर्ड, म्हणजेच मुख्य शब्द, ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे तो शब्द. द सेकंड इज प्रोनाउन्सिएशन, म्हणजेच ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे त्या शब्दाचा उच्चार कसा आहे ते दिलेले असते. द थर्ड इज द पार्ट ऑफ द स्पीच, म्हणजे त्या शब्दाची जात, म्हणजेच तो शब्द नाम आहे की विशेषण आहे की क्रियापद आहे ते तेथे लिहिलेले असते. द फोर्थ अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज द मीनिंग ऑफ द वर्ड, म्हणजे ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे तो अर्थ आपल्याला चौथ्या नंबरला दिलेला असतो. अशा प्रकारे डिक्शनरी मध्ये शब्दांची मांडणी केलेली असते. आतापर्यंत डिक्शनरी स्किल म्हणजे काय ते पाहिलं, तर त्याच्यावरचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आणि डिक्शनरी स्किल याचा अधिक सराव करूया. धन्यवाद.